तृप्ती ह्याला काय झालं? काय झालं रे, असं का बसलायस? अरे सांग ना काय झालं? मला खूप टेन्शन आलंय पुढच्या शिक्षणाचं. दहावीमध्ये एवढे कष्ट करून खूप छान मार्क्स पडले. मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण या कोरोनाच्या काळात कुठे ऍडमिशन घ्यायचं तेच मला समजलं. अरे इतकंच ना, मग आता मेडिकल इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुण्या मुंबईला जायची काहीच गरज नाहीये. विट्यात सुद्धा आली अकॅडमी. या अकॅडमीने वैयक्तिक टॅब दिला आहे, घर बसल्या कुठेही अभ्यास करता येतो. आणि हे बघ, ऍप्लिकेशन तर इतकं सुंदर आहे. कुठल्याही विषयाचे कुठलेही टॉपिक्स कधी आणि कुठेही बघ पाहता येतात. ऑफलाईन सुद्धा अगदी एखाद्या पुस्तकासारखं. इतकेच नव्हे तर एका विषयासाठी दोन तज्ञ प्राध्यापक, एक टीचिंगसाठी एक कोचिंगसाठी. आणि हो, आपल्या आवडीनुसार करिअर मार्गदर्शन मिळून PCM, PCB आणि PCMB चे दोन्ही ग्रुप याच अकॅडमीत आहेत. काय सांगताय, अकॅडमी आहे तरी कोणती? श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी. चल तर मग आजच तुझा आपण प्रवेश निश्चित करूया श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी विटा येते. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच. सांगली जिल्ह्यात मंगळवारी 15 जणांचा मृत्यू झाला असून नव्या 293 रुग्णांची भर झाली. तर सांगलीमध्ये 90 तर मिरजेत 35 जणांना कोरोनाची बाधा झाली. काल दिवसभरात 238 जण सापडले असून 485 जणांची प्रकृतीही चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत अशी माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली. मंगळवारी जिल्ह्यात 15 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. यामध्ये सांगलीतील 79 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, मिरज येथील 33 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष, ढवळ येथील 55 वर्षीय पुरुष, कुपवाड येथील 60 वर्षीय महिला, काळाबावडा येथील 80 वर्षीय पुरुष, गोटखिंडी येथील 75 वर्षीय पुरुष, नागेवाडी येथील 67 वर्षीय महिलेचा, कुपवाड येथील 60 वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे. अशा तब्बल 15 जणांचा मृत्यू झालाय. बाधितांचा मृत्यूंचा आकडा हा काल दिवसभरात 15 झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. तालुक्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा दिवसांगणिक आकडा वाढत असून कोरोनाचा बाधितांचा आकडा व कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा हा दिवसाला मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे झाले. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.